कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे उपशहराध्यक्ष गगन हाडा, लव जाधव, नितीन लोखंडे, अजय निकम, निखिल तुपे यांच्यासह 150 कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत लबडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचबरोबर भाजपचे रणजित महाले यांनीही कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी लबडे म्हणाले की सामाजिक कार्यातूनच खरी ऊर्जा मिळते. वाढदिवस साजरा करणं म्हणजे आपल्या वर्षभराच्या कामांचं आत्मचिंतन करून प्रामाणिक समाजसेवा करताना आणखी काही चांगलं करता येईल का याचा विचार करणं असतं. नवीन संकल्प करून सामाजिक कामातूनच आयुष्यात चांगले जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळत असते. कोपरगाव तालुक्यावर दुष्काळाचं असलेलं संकट, यातून शेतकरी आणि बाधित घटकांना बाहेर पडण्याची शक्ती मिळावी म्हणून त्यांनी शुक्लेश्वर मंदिरात अभिषेक करून प्रार्थना केली. सायंकाळी व्यापारी धर्मशाळा येथे लबडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष गगन हाडा आणि इतर 150 कार्यकर्त्यांनी शिवबंधन धागा बांधून भगवा ध्वज हातात घेऊन शिवसेनेत प्रवेश केला. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे रणजित महाले यांनीही आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह सेनेत प्रवेश केलाय. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष राजेंद्र झवरे, साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख असलम शेख, दिलीप कानडे, उपशहर प्रमुख कलविंदर दडियाल, सलीम पठाण, लक्ष्मण मंजूळ, प्रफुल्ल शिंगाडे, योगेश मोरे, वसीम शेख, रफिक शेख, शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते, भरत मोरे, सतीश कानडे, माजी सरपंच रावसाहेब टेके, खोपडीचे सरपंच शिवाजी वारकर, प्रवीण शिंदे, बाबासाहेब गुंजाळ, महेंद्र देवकर, राजेंद्र नाचगड, पोपटराव गोरडे, धर्मा जावळे, मीनानाथ जोंधळे, गोरख टेके, संजय दंडवते, देवीदास मोरे, बाळासाहेब राऊत, राजेंद्र गायकवाड, अतुल सौदे, राहुल हाडा, पंकज गोयर, चेतन निदाने आदींसह सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणारे असंख्य मान्यवर आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. यावेळी लबडे यांनी मनोगत व्यक्त केलं. आम्हाला सर्वांना गरज पडणार आहे व्यक्तिगत प्रमोद म्हणून माझं जे आयुष्य मी जगलो, कधी एखादं दुखावलं असेल, कोणाच्या मनात गैरसमज असेल, एखादं कोण उचललं नसेल, परंतु माझं अंतर्मन हे अत्यंत तुमच्या सर्वांकरता पवित्र आणि तितकंच चांगलं आहे. तितकेच मन माझ्या हृदयामध्ये जे सर्वांचं प्रेम साठलेलं आहे ते मी ते जपून ठेवण्याचा प्रयत्न करीन. तुमचे जे ऋण, तुमचे जे उपकार आयुष्यामध्ये, तुमची जी साथ मला मिळत आहे, ही साथाच साथ मी शब्दरूपी कधीही पण त्याच्यातून उतराय होऊ शकत नाही, परंतु माझ्या दैनंदिनीतून, माझ्या कार्यातून, तुमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन, तुमच्या विचारांबरोबर येऊन या कोपरगाव तालुक्याचे जे इतर लोकांनी बघितले त्या दिवशी मुलाखतीत सांगितलं, हे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करताना आपल्याला सर्वांना एक भविष्यामध्ये पुढे वाटचाल करायची आहे. तुम्ही सर्वांनी जे प्रेम दाखवलं, मला सत्कार करणार आहे, मला सदिच्छा देणार आहे, तर ते आयुष्यभर माझ्याकरता ऋण आहे. ही शिदोरी घेऊन भविष्यामध्ये आयुष्याचं प्रत्येक पाऊल टाकताना हे जे कोपरगाव तालुक्याचं दुष्काळ सदृश्य वातावरण आहे, सद्गुरु साईनाथांना सकाळी माझे मित्र सहकारी आम्ही त्यांनी बेटात मला नेलं, तिथं मोठा अभिषेक केला की ह्या दुष्काळापासून कोपरगाव तालुका असेल हिची नैसर्गिक परिस्थिती तयार झालेली आहे. याच्यातून शेतकऱ्यांना आणि या दुष्काळामुळे जो परिणाम होणार आहे याच्यातून वाचण्याकरता एक बळ त्या महादेवाने द्यावं, साईनाथांनी द्यावं अशी प्रार्थना सुद्धा मी सकाळी केलेली आहे. आपल्या सर्वांची मनस्थिती, आपल्या सर्वांची दैनंदिनी आणि आपल्या सर्वांचं जीवन हे माझ्याकरता एक मोठं हे आहे. या सरकारकडे बघून मला भविष्यामध्ये जीवन जगायचं आहे. तुम्हालाही विनंती करतो का भविष्यामध्ये प्रत्येक जणाने आपले आई वडील जर असतील तर पहिल्यांदा आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांना आनंदी करा, त्याच्यानंतर पुढचं पाऊल टाका आणि तुम्हाला नंतर समाजसेवा करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुमचं प्रेम जे मला मिळालं तर म्हणजे मला खूप बोलता येतं, म्हणून मी या एवढा आनंद करून बोलण्याला तुमचं हे होतंय. राजाभाऊ, तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलं हे कधी विसरू शकत नाही. भविष्यामध्ये तुमच्या घरचा एक घटक म्हणून, मित्र म्हणून, सहकारी म्हणून, घरातला एक कुटुंबाचा घटक म्हणून माझ्या बरोबर राहा एवढीच अपेक्षा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर शिवसेना नेते राजेंद्र झावरेंनीही यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्वप्रथम मी सगळ्यांचा आभार मानतो आणि या गोड कार्यक्रमाचं मला अध्यक्ष स्थान दिलं याबद्दलही तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. प्रमोद आमदार लबडे आणि आमचा परिचय आता गेल्या 10-15 वर्षापासून आम्ही बरोबरच आहे. त्यांचं कार्यकाळात जेव्हा ते काम केले होते अशोक काळे आपल्यामध्ये आले तेव्हाही त्यांचं कार्य आपण बघितलेलं त्यांची त्यांनी किती त्यासाठी दिवस रात केलं, 24 तास राबत होते, त्यांना आपल्या सुद्धा झालं काम करीत होते.
या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन अशोक कानडे यांनी केलं तर आभार किरण खर्डेंनी मानले. दरम्यान शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना इन्व्हर्टर, खुर्ची, सतरंजी वाटप, गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना सातत्यानं मदत. ब्राह्मणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्थानिक शाखेच्या वतीने वह्या, पेन आणि खाऊचं वाटप करून वाढदिवस साजरा केला गेला. न्यूज रिपोर्टर युसुफ परंग्रेज, एसएन मीडिया, कोपरगाव.